हा माझा बायको पार्वती हा डायलॉग ऐकल्यानंतर साडीतल्या वेशातील पुरुषाला बघितल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटतं असे ज्येष्ठ विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे। त्यांनी कोणत्याही चित्रपटात पंचलाईन मारल्यानंतर प्रेक्षक हसल्याखेरीज राहत नाही। म्हणूनच लक्ष्मीकांत म्हणायचे, चित्रपटगृहातील 200 प्रेक्षक हसण्यापेक्षा संपूर्ण चित्रपटगृहातील प्रेक्षक हसले तर तो खरा विनोद असतो। त्यांच्या याच विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते। एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या लोकप्रियतेचा एक किस्सा शेअर केलाय। एक होता विदूषक या चित्रपटाच्या शूटिंग वेळेचा हा किस्सा आहे। या चित्रपटात लक्ष्मीकांत स्टार झाल्यानंतर त्यांची आई देवाघरी गेली असून चित्रपटात त्यांचा 10वा नदीकाठी करायचा दाखवण्यात आलाय। हा सीन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिग्दर्शकाला हवी होती, त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या शूटिंगची जाहिरात पेपरमध्येच दिली, त्यामुळे लक्ष्मीकांत यांचा मोठा चाहता वर्ग तिथे उपस्थित राहिला। लक्ष्मीकांत त्यांची नवीन कार यावेळी शूटिंगला घेऊन आले होते, तेव्हा लक्ष्मीकांत यांच्या गाडीवर चाहत्यांनी हल्ला केला। त्यावेळेस लक्ष्मीकांत यांनी शक्कल लढवली आणि गाडी चावी सोबतच आलेल्या चाहत्यांना देऊन टाकली। पुढे ते म्हणाले, ही गाडी माझी नाहीये, ही गाडी मी तुमच्यामुळे तुमच्या पैशाने कमावली आहे, ही तुमचीच आहे। असं बोलल्यानंतर तेथील काही धडधाकट माणसांनी सर्व प्रेक्षकांना तेथून बाजूला केले आणि लक्ष्मीकांत यांना जायला वाट दिली। तर तुम्हाला लक्ष्मीकांत यांचा हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लक्ष्मीकांत यांचा तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे हेही सांगा। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।